नेक्स्ट जनरेशन न्यूजच्या माध्यमातून आम्ही पाचही गणपतींचं महत्व आणि इतिहास दाखवत आलोय. जाणून घेऊया मानाचा पाचवा गणपती केशरीवाड्याच्या गणपतीविषयी. नमस्कार. नेक्स्ट जनरेशन न्यूजच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला मानाच्या पाचही गणपतींचं महत्त्व आणि त्यामागचा इतिहास दाखवत आलोय. आज आपण भेट देणार आहोत मानाचा पाचवा गणपती म्हणजेच केशरीवाड्यातल्या गणपतीला. मानाचा पाचवा गणपती केशरीवाड्याचा गणपती. लोकमान्य टिळकांनी केशरी संस्थानातर्फे हा उत्सव 1894 सालापासून सुरू केला. त्यावेळी या गणपतीस लॉ क्लासचा गणपती असे नाव होते. हा गणपती विंचूरकरांच्या वाड्यात बसवला जायचा. त्यानंतर 1905 सालापासून केशरी संस्थेचा उत्सव गायकवाड वाड्यात होऊ लागला, म्हणजेच केशरीवाड्यात होऊ लागला, आणि आजपर्यंत हा गणपती केशरीवाड्यात बसवला जातो. 1893 साली जेव्हा लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेश उत्सव चालू केलं तेव्हा त्यांनी स्वतःच्या गणपतीला मानाचं पाचवं स्थान दिलं. आधी हा गणपती विंचूरकर वाड्यात बसवला जायचा. जेव्हा 1905 साली केसरीवाड्याची स्थापना झाली तेव्हापासून आत्तापर्यंत हा गणपती केसरीवाड्यात बसवला जातो आणि दरवर्षी या गणपतीचं विसर्जन होतं. यंदा लोकमान्य टिळकांच्या स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच या घोषणेला यावर्षी 100 वर्ष पूर्ण होत आहे. त्यानिमित्त विसर्जन मिरवणुकीमध्ये शताब्दी सिंहगर्जनेची हा जिवंत देखावा इतिहासप्रेमी मंडळाच्या वतीने साकारण्यात येणार आहे. या मंडळातर्फे विविध सामाजिक उपक्रम देखील राबवले जातात. तसेच यंदाचे या मंडळाचे 124वे वर्ष आहे. या बाप्पांची मूर्ती प्रत्येक वर्षी विसर्जित केली जाते. तर या संदर्भात आमच्या प्रतिनिधीने घेतलेला हा खास आढावा. तर मंडळी, आपण मानाच्या पाचवी गणपतीला भेट दिली, त्यामागचा इतिहास आणि महत्त्व जाणून घेतलं. मला खात्री आहे की तुम्ही सुद्धा या मानाच्या पाचवी गणपतींचा इतिहास आणि महत्त्व नक्कीच जाणून घेतलं असेल आणि ह्या सगळ्या मानाच्या पाचवी गणपतीचं दर्शन घेऊन तुम्हाला सुद्धा आनंद झालाच असेल. व्हिडिओ जर्नलिस्ट तेजस पवारसह मी हिमांशु बायस, नेक्स्ट जनरेशन न्यूज, पुणे.